नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत विविध जिल्हा परिषदेंचे निकाल या ठिकाणी लागत आहे। यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक असो किंवा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरचे अंतिम निवड यादी आहे किंवा प्रतीक्षा यादी आहे, अशा विविध अपडेट या ठिकाणी जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत विविध जिल्हा परिषदेंकडून या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद जालना अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ज्या उमेदवारांची या ठिकाणी निवड झालेली आहे अशांची यादी तसंच प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी लघुलेखक निम्नश्रेणी या संवर्गाची अंतिम निवड यादी तसंच प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची यादी या ठिकाणी आलेली आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गाची अंतिम निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य ग्रामीण पाणीपुरवठा यामधील सव जे काही रिक्त पदे होते त्या पदाकरिता अंतिम निवड यादी तसंच प्रतीक्षा सूची देखील अर्थात वेटिंग लिस्ट जी आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे। या संदर्भात ही अपडेट आलेली आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गाची ही PDF मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती भेटेल की कशा पद्धतीनं या ठिकाणी या उमेदवारांना सांगण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या रिझल्ट संदर्भात किंवा त्यांच्या नियुक्ती संदर्भात। पहा या ठिकाणी जिल्हा परिषद जालना अंतर्गत या ठिकाणी ही अपडेट आहे। जाहीर प्रकटन देण्यात आलेलं आहे दिनांक 5/7/2024 रोजी 5 जुलै म्हणजे काल ही अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहीर प्रकटनाद्वारे। ठीक आहे, जिल्हा परिषद जालना अंतर्गत गटक संवर्गातील जी काही सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 5/8/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीनुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य तसंच कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी दिनांक 17/11/2023 व 23/12/2023 रोजी IBPS कंपनीमार्फत एक्झाम तुमच्या पार पडलेल्या होत्या किंवा घेण्यात आलेल्या होत्या। यामध्ये दिनांक 10/6/2024 रोजी मूळ शैक्षणिक कागदपत्र पडताळणी झालेली आहे। त्यानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य व सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची अंतिम निवड यादी दिनांक 5 जुलै 2024 म्हणजे काल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो, ही यादी जी आहे तुमची कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदाची या ठिकाणी आलेली आहे। या यादीमध्ये तुम्हाला तुमचं गुणवत्ता यादी क्रमांक तसंच हजेरी क्रमांक नोंदणी क्रमांक तसंच उमेदवारांचे नाव आणि मूळ प्रवर्ग आणि कोणत्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत हे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे आणि पात्र आहे की अपात्र हे तुमच्या नावाच्या समोर शेरा या ठिकाणी दिसत आहे, रिमार्क दिसत आहे। ठीक आहे, सो ज्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन मी करतो। या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, जे कॅन्डिडेट आहेत आता हे एक्झाम्पल म्हणून सांगत आहे, अभिजित धनराज राठोड हे VJA प्रवर्गातून कॅन्डिडेट आहे आणि ह्याला जवळपास 148 मार्क मिळालेले आहे आणि पात्र अपात्र या समोर रकान्यामध्ये पाहू शकता। विमुक्त जाती अ निवड क्रमांक 1 म्हणजे VJA कॅटेगरीमधून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पहिल्या क्रमांकावर त्याचं या ठिकाणी सिलेक्शन आहे। ठीक आहे, सो नंतर जात प्रमाणपत्र शहानिशा होईपर्यंत स्थगित। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या नेक्स्ट कॅन्डिडेट पहा, गब्बर सुरेश लाल छोटे VJA प्रवर्गातून आहे आणि त्याला मिळालेले मार्क्स 146 आहे आणि त्याच्या नावाच्या समोर रिमार्क पहा या ठिकाणी काय आहे, तर जात प्रमाणपत्र शहानिशा होईपर्यंत या कॅन्डिडेटला स्थगिती देण्यात आलेली आहे। ठीक आहे, आफ्टर जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे हे व्हेरिफिकेशन झाले तर ह्याला नियुक्ती देण्याची आदेश लवकरच ते देतील। ठीक आहे, आणि या ठिकाणी पहा विमुक्त जाती प्रतीक्षा। ओके विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी रिमार्क देण्यात आलेला आहे, एकतर वेटिंगमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे किंवा तुमचं ज्या नावाच्या समोर कोणत्या प्रवर्गातून तुमची निवड झालेली आहे हे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसणार आहे। आणि जर तुम्ही DV साठी जर अनुपस्थित असाल किंवा जर काही इश्यूमुळे तुमच्या काही पर्सनल कारणामुळे तुम्ही अनुपस्थित असाल तर तुमच्या नावाच्या समोर काय गैरहजर किंवा अनुपस्थित असा उल्लेख दिसेल। ठीक आहे, सो या संदर्भात काही तुम्हाला अपडेट घ्यायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट्स बॉक्सद्वारे नक्की नोंदवायचे आहेत। ठीक आहे, सो त्याचा आपण रिप्लाय नक्कीच देऊ।
भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.